वेलकम टू एम जे शेख्स इंग्लिश अकॅडमी. मी एम जे शेख. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण म्हणजेच गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर अर्थात क्रॅश कोर्स फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आतापर्यंत 11 नियम बघितले आहेत. त्यापुढील आपण आता नियम बघणार आहोत. तर बघूया पुढील नियम, नियम क्रमांक 12. काय म्हणतो नियम क्रमांक 12? काही क्रियापदे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असताना सोबत प्रेपोजिशन्स घेत नाहीत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग, ज्यामध्ये कर्त्याला प्राधान्य देऊन कर्त्याप्रमाणे जी रचना केलेली असते किंवा ज्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी म्हणजे ज्याच्या कर्त्याला महत्त्व दिलं जातं. म्हणजे काही अशी क्रियापदं आहेत की ती ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येताना त्याच्यासोबत काय घेत नाही? प्रेपोजिशन्स ते घेत नाहीत किंवा त्या क्रियापदांसोबत प्रेपोजिशन्स येत नाहीत. लक्षात घ्या, अशी भरपूर प्रश्न परीक्षेत आलेली आहेत. अशा घ्या, आता याच्यात बघा, परीक्षेत डिस्कस सोबत अबाउट हा प्रेपोजिशन दिला जातो, तो चूक असतो. ही डिस्क्राइब्ड मी द सिच्युएशन, ही डिस्क्राइब्ड टू मी द सिच्युएशन असे पण येतं कुठे कुठे, लक्षात घ्या. जर ऑब्जेक्ट आलेला असेल त्यासोबत येतो, लक्षात घ्या. मग जर असं डिस्कस सोबत अबाउट हा प्रेपोजिशन दिला जातो तो जो चूक आहे. पुढे परीक्षेत टेलसोबत टू हा प्रेपोजिशन दिला जातो की जो चूक आहे. आता टेल टू, टोल्ड टू, टेलिंग टू असं जर असेल तर सगळं चूक आहे, लक्षात घ्या. यानंतर प्रेपोजिशन येत नाही. नेक्स्ट, परीक्षेत ऑर्डरसोबत फॉर हा प्रेपोजिशन दिला जातो की जो चूक आहे. आत्ताच रिसेंट जी परीक्षा झाली, कंबाईन सी वगैरे झाली, त्याच्यात हा प्रश्न विचारलेला होता. लक्षात घ्या, ऑर्डरसोबत कोणतंही प्रेपोजिशन येत नाही ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असताना. नेक्स्ट, परीक्षेत रिझेम्बलसोबत टू किंवा विथ हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. आता लक्षात घ्या, डिस्कस झालं, टेल झालं, ऑर्डर झालं, रिझेम्बल झालं, यासोबत कोणतंच प्रेपोजिशन येत नाहीत, लक्षात घ्या, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. कीप इन माइंड. नेक्स्ट, पुढे यामध्ये बघा आणखी, परीक्षेत कंप्राईजसोबत ऑफ हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. कॉम्प्राईजसोबत कोणतंच प्रेपोजिशन येत नाही. कंप्राईज म्हणजे चे बनलेले असणे असा त्याचा अर्थ होतो. सहावा नियम काय म्हणतो बघा, परीक्षेत अफेक्टसोबत ऑन हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. लक्षात आलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? कोणत्या प्रेपोजिशनसोबत येत नाही, म्हणजे प्रेपोजिशन हा पार्ट इथे क्लिअर होऊन जातो. लक्षात घ्या, प्रेपोजिशन साईनसोबत ऑन हा प्रेपोजिशन येत नाही. साईनसोबत ऑन हा प्रेपोजिशन दिला जातो किंवा येत नाही असं लक्षात घ्या, दिला जातो जो चूक असतो. लक्षात घ्या, परीक्षेत इन्व्हेस्टिगेटसोबत इन टू हा प्रेपोजिशन दिला जातो की जो चूक आहे. म्हणजे जे दिलं गेलेलं आहे सगळे चूक आहेत, मग ते एररमध्ये जास्त क्लिअर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे काय, कोणती क्रियापदं आहेत आणि कोणत्या व्हॉइसमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत का प्रेपोजिशन येत नाही ते देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे, पुढे परीक्षेत अकंपनीसोबत विथ हा प्रेपोजिशन दिला जातो. अकंपनीसोबत विथ हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण हे काय आहेत, ही जी प्रेपोजिशन्स आहेत ही डायरेक्ट काय आहेत, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत आणि त्यांच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट यायला पाहिजे, प्रेपोजिशनची गरज नाही, म्हणून तिथे प्रेपोजिशन येत नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट, परीक्षेत रिक्वेस्टसोबत टू हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. रिक्वेस्टेड टू असं म्हणतो, ही रिक्वेस्टेड मी, ही रिक्वेस्टेड टू मी असं म्हटलं तर रॉंग आहे, लक्षात घ्या. तर रिक्वेस्टेडसोबत टू हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. परीक्षेत इंटरसोबत टू किंवा इंटू हा प्रेपोजिशन दिला जातो जो चूक आहे. ही एंटर्ड द रूम म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे सकारात्मक क्रियापद असल्यामुळे तो आपल्यासोबत डायरेक्ट कर्म घेईल, प्रेपोजिशन घेणार नाही. प्रेपोजिशन घेतला तर तो पार्ट फ्रेजेसमध्ये जातो, लक्षात घ्या, त्याचं स्वरूप बदलतं, लक्षात घ्या. पुढे एक्सिडसोबत मोर दॅन वापरता येत नाही. आता एक्सिड हा स्वतः कंपॅरेटिव्ह डिग्रीचा सेन्स ठेवतो म्हणून त्यासोबत मोर दॅन येत नाही, आला तर ते वाक्य चुकीचं असतं, लक्षात घ्या. कम अॅक्रॉससोबत सडनली येत नाही, लक्षात घ्या. कम अॅक्रॉस सडनली म्हणजे अचानकपणे भेटवणे. कम अॅक्रॉसचा अर्थ काय होतो? सहजपणे गाठ पडणे, सडनली त्याच्यात येत नाही, लक्षात घ्या. एंटरसोबत इन टू किंवा टू येत नाही, लक्षात. पण इंटर इन टू ॲग्रीमेंट इथंवरती दिलं आहे ते परत इथं खाली आलं, सॉरी. इंटर इन टू ॲग्रीमेंट असं म्हणतो आपण, म्हणजे करारावर एकमत होणे, सहमती होणे असं आपण म्हणतो एज अ पार्ट ऑफ फ्रेज म्हणून, लक्षात घ्या. तर एकदा हे परत बघा, याच्यात बघा की काही क्रियापदे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असताना आपल्यासोबत काय घेत नाहीत हे व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परत मी का सांगतो, कारण हे फिक्स तुमचं डोक्यात फिक्स व्हायला पाहिजे, लक्षात. आणि याच्यावरच प्रश्न असतात 100% असतात, म्हणजे असतात. हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं क्रॅश कोर्स आहे हा, हा कोर्स तुम्हाला प्रत्येक परीक्षेत उपयोगी पडणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, परीक्षेत डिस्कससोबत अबाउट हा प्रेपोजिशन दिला जातो जो रॉंग आहे.
परीक्षेत तेलसोबत टू हा प्रपोजिशन दिला जातो, जो रॉंग आहे. येत नाही काय येत नाही तुम्हाला सांगितलं, कारण हे सगळे काय आहेत, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत. ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येतो, प्रपोजिशनची गरज नसते. परीक्षेत ऑर्डरसोबत फॉर हा प्रपोजिशन दिला जातो, जो चूक आहे. मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवतो आहे, लक्षात घ्या. परीक्षेत रिझम्बलसोबत टू किंवा विथ हा प्रपोजिशन दिला जातो, जो चूक आहे. नेक्स्ट पुढे आता याच्यामध्ये पण बघा, कंप्राईजसोबत ऑफ हा प्रपोजिशन दिला जातो, जो की चूक आहे. परीक्षेत अफेक्टसोबत ऑन हा प्रपोजिशन दिला जातो, जो रॉंग आहे. परीक्षेत साईन्ससोबत ऑन हा प्रपोजिशन दिला जातो, जो की रॉंग आहे, लक्षात घ्या. परीक्षेत इन्व्हेस्टिगेटसोबत इनटू हा प्रपोजिशन दिला जातो, जो की रॉंग आहे. परीक्षेत अकंपनीसोबत विथ हा प्रपोजिशन दिला जातो, जो की चूक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे आता परीक्षेत रिक्वेस्टसोबत टू हा प्रपोजिशन दिला जातो, जो की चूक आहे. परीक्षेत एंटरसोबत टू किंवा इनटू हा प्रपोजिशन दिला जातो, जो की चूक आहे. इंटर अँड एंटर इनटू ॲग्रीमेंट असं जर म्हटलं, ही फ्रेज आहे, तर त्याचा अर्थ होतो एकमत होणे, सहमती होणे, एका करारावर ठाम होणे, असा त्याचा अर्थ होतो. एक्सिटसोबत मोर दॅन येत नाही. आला तर मी तुम्हाला सांगितलं, एक्सिट हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचे सगळे सेन्स ठेवतो, म्हणून त्यात मोर दॅन येत नाही. कम ॲक्रॉससोबत सडनली येत नाही, कारण कम ॲक्रॉसचा अर्थ काय होतो, कम ॲक्रॉसचा अर्थ काय होतो, अचानकपणे भेट होणे, ठीक आहे. आणि एंटरसोबत इनटू किंवा टू येत नाही, हे लक्षात घ्या. परत म्हणजे इथे रिपीट झालं आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. नियम कळला. आता एरर्स बघूयात यावर. पुढे ही इंटर्ड इन टू द रूम, हे जर वाक्य सांगितलं आहे, आता इथं लक्षात घ्या, ही काय आला, ही आला सब्जेक्ट, एंटर्ड आला व्हर्ब, इन टूची येथे गरज नाही, फक्त द रूम म्हणजे हा ऑब्जेक्ट झाला. हे वाक्य बरोबर झालं असतं जर इन टू आलेलं नसेल तर. हे वाक्य करेक्ट कसं होईल, ही एंटर्ड द रूम, ही एंटर्ड द रूम, हे वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या, इथं इन टू टाकला म्हणजे ते वाक्य चूक झालं, ठीक आहे. आता बट एंटर इनटू अन ॲग्रीमेंट, तुम्हाला सांगितलं होतं मी, एंटर इनटू अन ॲग्रीमेंट म्हणजे काय, करारावर एकमत होणे, सहमती होणे, हे बरोबर आहे, ही फ्रेज आहे. बट एंटर इनटू अन ॲग्रीमेंट म्हणजे काय, करारावर सहमती होणे, सगळ्यांची मते एकत्र येणे, असं त्याचा अर्थ आहे, ही फ्रेज आहे, असं येऊ शकतं. म्हणजे एखाद्या प्लेसला एंटर करणं तेव्हा इनटू येणार नाही, पण करारावर सहमती होणे त्यावेळेस काय होईल, एकमत होणे, त्यावेळेस एंटर इनटू अन ॲग्रीमेंट असं येईल. एंटर द रूम, एंटर द जंगल असं म्हणतो आपण. एंटर इनटू फॉरेस्ट, रॉंग. एंटर द फॉरेस्ट, एंटर द रूम, करेक्ट. एंटर इनटू द रूम, रॉंग. आलं लक्षात. एंटर इनटू द ऑफिस, रॉंग. एंटर इनटू द बंगलो, करेक्ट. आलं लक्षात, म्हणजे त्याच्यात इनटू वापरू नका. एंटर इनटू द बंगलो, रॉंग. एंटर द बंगलो, करेक्ट, ठीक आहे, लक्ष द्या. आता याच्यात बघा, इनॲक्टिव्ह वॉईस शी रिक्वेस्टेड टू मी. आता रिक्वेस्टेड नंतर टू येत नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. पॅसिव वॉईसमध्ये येऊ शकतं, शी रिक्वेस्टेड टू मी. रिक्वेस्टेड टू येतं का, नाही येत. शी रिक्वेस्टेड मी बरोबर आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, ठीक आहे. आता पुढे बघा, पॅसिव वॉईसमध्ये यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प द पुअर. यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प द पुअर बरोबर आहे. पॅसिव वॉईसमध्ये ही रचना येऊ शकते, पण ॲक्टिव्ह वॉईस हा ॲक्टिव्ह वॉईस आहे, हा पी व्ही आहे, पॅसिव वॉईस आहे, इथे ही रचना येते, लक्षात घ्या, ठीक आहे. इथे ही रचना येऊ शकते. तिथं आपण काय सांगितलं होतं की ॲक्टिव्ह वॉईसमध्ये काही क्रियापदे अशी आहेत की ती आपल्यासोबत प्रेपोजिशन्स घेत नाहीत. ती सर्व क्रियापदे आपण बघितली, आणि त्यांच्यासोबत परीक्षेत कोणतं प्रेपोजिशन दिलं जातं हे देखील आपण बघितलं, ठीक आहे. आता पुढचं बघूयात मग, एरर पार्ट काय म्हणतो हा, ठीक आहे. स्पॉट द एरर, आय हॅव ऑर्डर्ड फॉर डिनर, नो एरर. आपण वाक्य वाचूया, आय हॅव ऑर्डर्ड फॉर डिनर, नो एरर. एमध्ये बघा, ए बरोबर आहे. ऑर्डर्ड, ऑर्डर्ड हा असा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे की त्यासोबत फॉर येणार नाही. इथं फॉर नको, फॉरची गरज नाही. डिनर बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ऑर्डर्ड फॉर नको, फक्त काय पाहिजे, ऑर्डर्ड पाहिजे. काय पाहिजे, ऑर्डर्ड पाहिजे, त्यासोबत प्रेपोजिशन नको. आपण रिसेंटली बघितलं. नेक्स्ट पुढे, स्पॉट द एरर, वी डिस्कस अबाउट द मॅटर यस्टरडे. खाली बघूयात आपण, हे वाक्य वाचलं, वी डिस्कस्ड अबाउट. डिस्कस हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, त्याच्यानंतर अबाउट हा प्रेपोजिशन नको. इथं फक्त काय पाहिजे, डिस्कस, डिस्कस्ड पाहिजे, अबाउट नको, ठीक आहे. ही बाकीच्या गोष्टी बरोबर आहेत. डिस्कस्ड सोबत अबाउट हे प्रेपोजिशन नको, हा लक्षात. नेक्स्ट पुढे, स्पॉट द द सेक्रेटरीएट कंप्राइजेस ऑफ, कंप्राइजेस ऑफ मेनी एअर कंडिशनड रूम. आता मेनी एअर कंडिशनड रूम्स असं तिथे आहे, बरोबर. द सेक्रेटरीएट हे बरोबर आहे. कंप्राइजेस सोबत ऑफ येत नाही, येथे चुकलं आहे. चे बनलेले असणे, चा समावेश असणे, अंतर्भूत असणे, असा कंप्राइज
चा अर्थ आहे, मग त्याच्यासोबत ऑफ हे प्रेपोजिशन येणार नाही, मग बीमध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, कॉम्प्रायझेससोबत तिथं काय ऑफ येणार नाही. नेक्स्ट याच्यात पुढचा प्रकार बघा, साईन ऑन धिस पेपर. साईन ऑन धिस पेपर, नो एरर, नो एरर. ठीक आहे, नो एरर इथं लिहायचं राहिलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हां, आता याच्यात बघा, साईन बरोबर आहे, ऑन धिस, ऑन साईन, ऑन धिस साईन धिस पेपर असं म्हणतात. साईन ऑन धिस पेपर असं म्हणत नाही, कारण साईन काय ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इथे तो इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये हे वाक्य आलेलं आहे, साईन धिस पेपर, या पेपरवर सही कर, असा त्याचा अर्थ आहे. ऑनची येथे गरज नाही, लक्षात घ्या, कारण साईन नंतर प्रेपोजिशन ऑनचा वापर केला जात नाही, परीक्षेत तसा तो दिला जातो. मग ती आपल्याला चूक ओळखून ते वाक्य परत रेक्टिफाय करून आपल्याला टिक मार्क करायची असते, म्हणजे कोणतं ऑप्शन तिथे इनकरेक्ट आहे तिथे टिक करून आपल्याला ते दुरुस्त करायचं असतं. डन, नेक्स्ट पुढे झालं. स्पॉट देअर, द पोलीस इज इन्व्हेस्टिगेटिंग इन टू द रिझ द पर्सन, नो एरर, द पोलीस इज इन्व्हेस्टिगेटिंग इन टू द पर्सन. आता हे बघा, द पोलीस इज बरोबर आहे, इन्व्हेस्टिगेटिंग इन टू, आता खरं तर इथं आर पाहिजे होता, लक्षात घ्या, द पोलीस आर चालतं असंही. हे डिस्ट्रीब्युटिव्ह कलेक्टिव्ह नाऊन आहे, कधी हा एकवचनी असतो तर कधी हा अनेकवचनी असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे द टीम ऑफ पोलीस, असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेटिंग इन टू, इन्व्हेस्टिगेटसोबत इन टू हे प्रेपोजिशन येत नाही म्हणून इथे चूक आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेटसोबत इन टू हे प्रेपोजिशन येत नाही. द पोलीस इज इन्व्हेस्टिगेटिंग द पर्सन, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, मग हे वाक्य येथे मिस्टेक आहे, इन्व्हेस्टिगेटसोबत इन टू हे प्रेपोजिशन येणं, हे तुमचं तोंडपाठ झालं पाहिजे, तोंडपाठ झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि आयोगाच्यावरच विचारतो एरर म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं, स्पॉट द एरर, आय सडनली कम अक्रॉस हर, नो एरर. आता याच्यात बघा, हा नियम झाला आहे आपला शिकून, आय सडनली कम अक्रॉस, म्हणजे आय सडनली कम अक्रॉस हर, आता सडनली आणि कम अक्रॉस सोबत येत नाही, बरोबर आहे. आता कम अक्रॉस हा वर्ड वर्ब फ्रेज आहे, बरोबर आहे. तर ती आय कम अक्रॉस हर असं येईल उत्तर, म्हणजे मिस्टेक कुठे येईल, येथे मिस्टेक येईल, लक्षात घ्या, बाकीचं सगळं बरोबर आहे. आय कम अक्रॉस हर असा त्याचा अर्थ आहे, आय कम अक्रॉस हर. ठीक आहे, सडनली नको त्या वाक्यात, चुकलेलं आहे, घेतलं आहे आपण की कम अक्रॉस सोबत सडनली येत नाही, आलं लक्षात, दोघांचा अर्थ एकच होतो. याला रिडंडन्सी म्हणतात, अनावश्यक भाग याला म्हणतात, काही लोक याला सुपरफ्लोज एक्सप्रेशन्स म्हणतात, लक्षात घ्या, रिडंडन्सी असं त्याला म्हणतात, म्हणजे अनावश्यक भाग टाळणे किंवा रिपिटेशन असा प्रकार असतो. डन, नेक्स्ट स्पॉट देअर बघा, शॉर्ट स्टोरी शुड नॉट एक्सीड मोर दॅन 200 words, नो एरर. शॉर्ट स्टोरी शुड नॉट एक्सीड मोर दॅन, येथे मिस्टेक आहे, कारण एक्सीड नंतर मोर दॅन येत नाही. एक्सीड हा असा कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे जो कंपॅरेटिव्ह डिग्रीची सगळी योग्यता ठेवतो आणि आपल्यासोबत तो मोर दॅन किंवा इतर शब्द घेत नाहीत, इथे मिस्टेक आहे. नॉट एक्सीड 200 words, म्हणजे 200 शब्दांपेक्षा जास्त शब्द असू नयेत, फक्त इथे मोर दॅन नसायला पाहिजे होता, येथे मिस्टेक आहे, 200 words हे बरोबर आहे. शॉर्ट स्टोरी शुड बी, शॉर्ट स्टोरी शुड नॉट एक्सीड 200 words, आलं का लक्षात, ह्या एक्सीडमध्ये मोर दॅन ऑलरेडी येऊन जातो, आलं का लक्षात, मग याची परत लिहायची गरज राहत नाही म्हणून तो चुकीचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे लघुकथा ह्या 200 शब्दांपेक्षा जास्त नसाव्यात, असा त्याचा अर्थ आहे. डन, नेक्स्ट पुढे, स्पॉट द एरर, द मॅन टोल्ड टू हर दॅट ही हॅड नॉट ब्रॉट आउट फॉर वॉक ॲज ही वॉज अफ्रेड दॅट इट वुड रेन, नो एरर. आता आपला मूळ मुद्दा काय, आपण काय शिकलो आहे की रिक्वेस्ट टेलसोबत, रिक्वेस्टसोबत किंवा टेलसोबत किंवा टोल्डसोबत टू येत नाही. आता इथे वाक्य बघूयात, द मॅन टोल्ड टू हर, टोल्ड नंतर टू येत नाही, म्हणजे इथेच मिस्टेक आहे, लक्षात घ्या, बाकीचे काहीच वाचायची गरज नाही आहे. दॅट ही हॅड नॉट ब्रॉट आउट फॉर अ वॉक ॲज ही वॉज अफ्रेड दॅट इट वुड रेन, बाकीचं सगळं बरोबर आहे, फक्त टोल्डसोबत टू येत नाही. आणि नेहमी लक्षात घ्यायचं मी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शकतो, इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा आपण टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब घेतो, टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब आपण एकतर ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये घेतो आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये देखील घेतो. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये केव्हा घेतो, जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचा
त्याच्यातून कोणता सेन्स व्यक्त होत नसेल, म्हणजे हे ॲडवाईस आहे, हे रिक्वेस्टेड आहे, हे सजेस्टेड आहे, हां ही बेग्ड आहे, ॲडवाईज्ड आहे, है ना, कर्स्ड आहे, काय आहे, कोणताच जर सेन्स व्यक्त होत नसेल तर आपण सरळ रिक्वेस्टेड किंवा टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब घेतो. म्हणजे दोनच सेन्समध्ये आपण रिपोर्टिंग व्हर्ब टोल्ड वापरतो आणि त्यानंतर टू हे प्रेपोजिशन वापरलं जात नाही, याची काळजी घ्यावी. मग इथे टोल्ड नंतर काय दिलं आहे, टू दिला आहे, जो चूक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. त्या नियमानुसारच आपण जात आहोत, त्या नियमानुसारच काय मिस्टेक वाक्यात केली जात आहे त्या मिस्टेकवरच आपलं कॉन्सन्ट्रेट प्रॉपरली व्हावं या उद्देशाने आपण सगळ्या कवर होतील अशा एरर्स याच्यात घेतलेल्या आहेत. नंतर परीक्षेत त्याच्यावर कसे प्रश्न विचारले आहेत ते देखील आपण बघितलेलं आहे. तर बघूयात पुढे. नेक्स्ट, ड्युरिंग द फायनल मिनिट्स ऑफ हिज स्पीच द स्पीकर रिक्वेस्टेड टू द ऑडियन्स टू हॅव पेशन्स, नो एरर. ड्युरिंग द फायनल, एकदा वाचून जर आपल्याला प्रश्न कळत नसेल, जर आपलं कॉन्सन्ट्रेट आपण काय शिकतो आहे त्याच्यावरच जर असेल तर इमिजिएट कळतं आपल्याला. इथं फक्त काय रिक्वेस्टेड टू चुकला आहे, तर मी दुसऱ्यांदा वाचतो. ड्युरिंग द फायनल मिनिट्स ऑफ हिज स्पीच द स्पीकर रिक्वेस्टेड टू द ऑडियन्स टू हॅव पेशन्स, नो एरर. ड्युरिंग द फायनल मिनिट्स ऑफ हिज स्पीच हे बरोबर आहे. द स्पीकर रिक्वेस्टेड टू, रिक्वेस्टेड टू नको, इथे टू नको, इथं चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. रिक्वेस्ट टेल सोबत टू हे प्रेपोजिशन येत नाही, कीप इन माइंड. म्हणून बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट, पुढे स्पॉट द एरर. अ कमिशन हॅज बीन अपॉइंटेड टू इन्व्हेस्टिगेट इन टू दिस स्कॅन्डल, नो एरर. अ कमिशन हॅज बीन अपॉइंटेड, इथपर्यंत बरोबर आहे. टू इन्व्हेस्टिगेट, इथपर्यंत बरोबर आहे. इन टू दिस स्कॅन्डल, इन टू, इन्व्हेस्टिगेट नंतर इन टू येत नाही, इन टू हा प्रेपोजिशन येत नाही, म्हणून पर्याय सीमध्ये एरर आहे. इन्व्हेस्टिगेट नंतर इन टू येत नाही, ठीक. इन्व्हेस्टिगेट दिस स्कॅन्डल असं राहिलं असतं ते वाक्य करेक्ट राहिलं असतं, म्हणजे आपलं उत्तर आलं असतं नो एरर, ठीक आहे. म्हणजे सीमध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट, गोपाल क्लोजली रिझेंबल्स टू हिज फादर नॉट ओनली इन फिजिकल फीचर्स बट ऑल्सो इन हॅबिट्स. आता आपण प्रेपोजिशन, काही ट्रान्झिटिव्ह वर्ब्स त्याच्यानंतर येणारे प्रेपोजिशन्स, आता इथे सांगितलं रिझेंबल्स नंतर टू येत नाही, परंतु तिथे आला आहे, म्हणून ते कोणत्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे ते आपण बघूयात. आता एमध्ये काय बघा, गोपाल क्लोजली रिझेंबल्स टू, रिझेंबल्स नंतर टू येत नाही, म्हणजे चार सारखं, रिझेंबल्स अर्थ काय होतो चार सारखं दिसणं, याच्यानंतर कोणतंच प्रेपोजिशन येत नाही, बरोबर आहे. गोपाल क्लोजली रिझेंबल्स टू हिज फादर असं नाही, गोपाल क्लोजली रिझेंबल्स हिज फादर, आलं लक्षात. मग फर्स्ट सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, रिझेंबल्स नंतर टू नको, टू हे प्रेपोजिशन नको, लक्षात आलं. नेक्स्ट, पुढचं. द टीचर वॉज हॅपी वेन ही एंटर्ड द क्लास विच कम्प्राइजेस ऑफ 100 स्टुडंट्स, नो एरर. आता इथे बघा दोन वाक्य दिले आहेत, बघा. द टीचर वॉज हॅपी वेन ही एंटर्ड द क्लास, एंटर्ड द क्लास, एंटर्ड इन टू द क्लास असं राहिलं असतं तरी हे चुकलं असतं, म्हणजे हे बरोबर आलं, ठीक आहे. विच कम्प्राइजेस ऑफ, कम्प्राइजेस नंतर ऑफ येत नाही, कम्प्राइज नंतर ऑफ येत नाही, कन्सिस्ट ऑफ, कम्प्राइजेस ऑफ असं ही रचना येत नाही, कन्सिस्ट ऑफ म्हणू शकतो आपण, पण कम्प्राइजेस ऑफ, कम्प्राइजेस ऑफचाच अर्थ, म्हणजे कम्प्राइजेसचाच अर्थ काय होतो, कन्सिस्ट ऑफ असा होतो, ठीक आहे. द टीचर वॉज हॅपी बरोबर आहे, वेन द, वेन ही एंटर्ड द क्लास बरोबर आहे, बघा इथे प्रेपोजिशन नाही आलं आहे म्हणून हे बरोबर आहे. विच कम्प्राइजेस ऑफ, कम्प्राइज, कम्प्राइज्ड ऑफ, कम्प्राइज्ड ऑफ हे चुकलेलं आहे, त्याच्यानंतर ऑफ हे प्रे, कम्प्राइज हा असा वर्ब आहे तो आपल्यासोबत प्रेपोजिशन ऑफ घेत नाही, कीप इन माइंड, म्हणजे इथे चुकलेलं आहे, ठीक आहे. मग सेक्शन सीमध्ये हे वाक्य चुकलेलं आहे. नेक्स्ट, पुढे स्पॉट देर, बघा. ही टूक मी टू अ रेस्टॉरंट, ही टूक मी टू अ रेस्टॉरंट अँड ऑर्डर्ड फॉर टू कप्स ऑफ कोल्ड कॉफी विच द वॉटर ब्रॉट इन अन आर, विच द वॉटर ब्रॉट इन अन आर. आता इथं बघा, ही टूक मी टू अ रेस्टॉरंट, ही टूक मी अ रेस्टॉरंट, इथं वाक्य बरोबर आहे. अँड ऑर्डर्ड फॉर, ऑर्डर्ड नंतर फॉर हे प्रेपोजिशन येत नाही. ऑर्डर्ड टू कप्स ऑफ कोल्ड कॉफी असं म्हटलं असतं तरी वाक्य बरोबर आलं असतं, लक्षात घ्या, बाकीचं सगळं बरोबर आहे, ठीक आहे. कुठे ऑर्डर नंतर फॉर हे प्रेपोजिशन येत नाही, फक्त आपल्याला कुठं जोर द्यायचा आहे, जिथे जिथे आपले वाक्य चुकलेले आहेत ना तिथे आपल्याला बॉक्स करून ठेवायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे PPTs झेरॉक्स कराल त्याच्या, तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचे. आता मी याच्यात काय केले, शिकवताना इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जो भाग आहे ते सगळं याच्यात घेतलेलं आहे, आणि PPT मी याच्यापेक्षा जास्त तुम्हाला दिलेलं आहे फॉर प्रॅक्टिस, म्हणजे इमिजिएट तुम्हाला ओळखता येईल असं, ठीक आहे. नेक्स्ट,
आयडेंटिफाय द करेक्ट, आता आयोगाने विचारलेले प्रश्न याच्यात बघा, याच्यात काय आहे, आता हा सेक्शन तुम्हाला कळला असेल. आता याच्यानंतर काय आयोगाने विचारलेले प्रश्न बघूयात आपण, आयोगाने काय प्रश्न विचारला आहे. शी डिस्क्राईब्ड मी द सिच्युएशन, शी डिस्क्राईब्ड मी द सिच्युएशन. ठीक आहे, आता ही गोष्ट लक्षात घ्या, डिस्क्राईब्ड नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आला आहे, बरोबर आहे, मी द सिच्युएशन. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये फक्त पुढे वाक्य दिली आहेत का, त्यांनी काय सांगितलं, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. जर डिस्क्राईब्ड नंतर, जर डिस्क्राईब्ड नंतर ऑब्जेक्ट म्हणून द्वितीय विभक्ती येत असेल तर येथे डिस्क्राईब्ड नंतर टू घ्यावं. हेच वाक्य जर असं राहिलं असतं, शी डिस्क्राईब्ड डिस्क्राईब्ड टू द सिच्युएशन, तर हे वाक्य चुकलं असतं. सिच्युएशन, ठीक आहे, हे वाक्य चुकलं असतं. हे वाक्य जर असं राहिलं असतं, शी डिस्क्राईब्ड डिस्क्राईब्ड द सिच्युएशन, तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. ठीक आहे, पण इथे मी हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे, लक्षात घ्या. आता काही ना पळ सर, मी तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो किंवा जेव्हा एकाच वाक्यात जेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येत असतो, बरोबर आहे, आता तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. तसा आहे याच्यात, बरोबर आहे. आता पण आपल्याला कुठं म्हणायचं आहे, टूच्या बाबतीत जर आपण विचार केला, शी डिस्क्राईब्ड मी द सिच्युएशन असं जर असेल, म्हणजे जर एकाच वाक्यात जेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येत असेल तेव्हा तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. पण आपण याचा विचार थोडा बाजूला करू, आपण याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट केव्हा म्हणू शकतो, जेव्हा वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, म्हणजे वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आपण मीला डायरेक्ट ऑब्जेक्ट केव्हा म्हणू शकतो, जेव्हा वाक्यात वाक्यात दुसरा ऑब्जेक्ट नसेल. डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येतो, आणि जेव्हा डिस्क्राईब नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोन्ही येत असतील तर द्वितीय विभक्तीच्या आधी टू हे प्रेपोजिशन घ्यावं लागतं. असं झालं, शी डिस्क्राईब मी टू द सिच्युएशन असेल, शी डिस्क्राईब्ड टू मी द सिच्युएशन, तेव्हा ते बरोबर येईल. म्हणजे पहिलं वाक्य चूक आहे. वी ऑल इन्व्हाइड हिम हिज लाईफस्टाईल, एनव्हीड हिम, हे बरोबर आहे. याच्यात हे वाक्य देखील बरोबर आहे, पहिलं चूक आहे. ही फिक्स्ड द टॅप फॉर मी, हे वाक्य देखील बरोबर आहे. जर मी वाक्याच्या शेवटी येत असेल तर तिथं फॉर आपण घेतो, पण मी जर डायरेक्ट ऑब्जेक्टच्या आधी येत असेल तर तिथं टू घेतला जातो. म्हणजे हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, बी आणि सी बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणतं चुकलं आहे, मग फक्त ए चुकलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, करेक्ट सेंटेन्स सांगितलं आहे. तर बघूयात करेक्ट सेंटेन्स, बी आणि सी चार नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. बी आणि सी चार नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे PSI 1988 प्रश्न विचारला आहे, चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आय कॅन डेअर से दॅट शी रिझेंबल्स डॅश डॅश हर मदर. आता आपण शिकलो रिझेंबल्स नंतर कोणतंच प्रेपोजिशन येत नाही, रिझेंबल्स म्हणजे च्यासारखं दिसत नाही, कोणतंच प्रेपोजिशन येत नाही. आपलं वाक्य बघितलं आपण एररमध्ये, मग विथ येईल का, नाही येणार. नो येईल का, टू येईल का, नाही येणार. आफ्टर येईल का, नाही येणार. मग इथं काही उत्तर येईल, नो प्रेपोजिशन. उत्तर काय येईल, नो प्रेपोजिशन असं त्याचं उत्तर येईल, लक्षात घ्या. नेक्स्ट कंबाईन 2019 प्रश्न विचारला बघा, दिस बुक रिझेंबल्स टू दॅट. रिझेंबल्स नंतर टू येत नाही, पहिलं वाक्य चुकलं. हॅव यू साइनड दॅट कॉन्ट्रॅक्ट, वाक्य बरोबर आहे. साइनड नंतर कोणतंच प्रेपोजिशन आलेलं नाही म्हणून वाक्य बरोबर आहे. पुढे अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स. बोस्ट नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं, बोस्ट ऑफची तारीफ करणे. हे केअरफुली इन्व्हेस्टिगेट इन टू द केस. इन्व्हेस्टिगेट नंतर इन टू येत नाही, म्हणजे हे वाक्य चुकलं. म्हणजे आपलं फक्त दोनच बरोबर आहेत, बी आणि सी. आता बी आणि सी आता दोन कसे बरोबर आहेत ते बघूयात आपण. बी आणि सी कुठे आहेत, हे दोन आपले बरोबर आहेत, बरोबर आहे. आता मी परत एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. रिझेंबल्स नंतर कोणतंच प्रेपोजिशन येत नाही म्हणून इथं टू आलं आहे, म्हणून वाक्य चुकलं. हॅव यू साइन दॅट कॉन्ट्रॅक्ट. साइन नंतर ऑन हे प्रेपोजिशन येत नाही, इथे कोणतंच प्रेपोजिशन वापरलेलं नाही आहे. दॅट आलेलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरलं आहे, दॅट कॉन्ट्रॅक्ट ऑब्जेक्ट वापरलं आहे, म्हणजे वाक्य बरोबर, बी बरोबर. अ मॉडेस्ट मॅन डज नॉट बोस्ट ऑफ हिज मेरिट्स, म्हणजे आधुनिक माणूस स्वतःच्या कर्माची बढाई मारत नाही असा त्याचा अर्थ आहे. बोस्ट नंतर ऑफ हे प्रेपोजिशन, बोस्ट ऑफ म्हणजे स्वतःची तारीफ करणे, बढाई मारणे वगैरे वगैरे असा प्रकार आहे, ते बरोबर आहे. ही केअरफुली इन्व्हेस्टिगेट इन टू द केस. केअर इन्व्हेस्टिगेट
नंतर इंटू हे प्रेपोजिशन येत नाही म्हणून हे चुकलं आहे. मग तुम्हाला लक्षात आलं उत्तर बी आणि सी कसं आलं ते. डन, मी जो भाग शिकलेला होता त्याच्यावरच आपलं क्लिअर झालं. डन, नेक्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, हे हा जो होता तो 12वा नियम आपण एकदम केअरफुली हँडल केला. लक्षात, म्हणजे ज्याच्यावर जे प्रश्न आलेत, जी एरर्स आलेली आहेत ते आपण व्यवस्थित बघितले. माझी तुम्हाला एक विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्याला कमीत कमी नियम 2 ते 3 वेळेस वाचा, नंतर त्यावेळेस एरर्स बघा. कारण एरर्स तुम्हाला याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिसला दिल्या जातील. म्हणजे तुमचा जर नियम बाय हार्ट असेल तर एरर तुम्हाला सहज सोडवता येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण पुढचा नियम बघूयात. पुढचा नियम काय म्हणतो आहे बघा, इनफ. इनफचा अर्थ काय होतो? पर्याप्त, पुरेसेचा वापर नेहमी नाऊन आधी तर ॲडजेक्टिव व ॲडव्हर्ब नंतर वापरला जातो. लक्षात घ्या, इनफ नाऊनच्या आधी म्हणजे नामाच्या आधी तर ॲडजेक्टिव आणि ॲडव्हर्ब नंतर त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, आता बघा, ही हॅज अ बॉल. या वाक्यात जर आपण म्हटलं ही हॅज अ बॉल, हा काय ॲडजेक्टिव आहे. ही इज रिच, हा काय ॲडव्हर्ब आहे. ठीक आहे, नाही काहीतरी इथं चुकलं आहे, थांबा, इथे काहीतरी चुकलं आहे. ही हॅज अ बॉल, बरोबर आहे, हा झाला नाऊन. ठीक आहे, ही इज रिच, इथं झाला ॲडजेक्टिव. ठीक आहे, हा काय झाला, हे करेक्शन करून घ्या. ठीक आहे, इथं काय झाला, हा तो झाला नाऊन. आता इथं जर आपल्याला रिकामी जागा भरायला सांगितली तर कसं येईल बघा. ही हॅज अ बॉल म्हटला, ही हॅज इनफ बॉल्स असे म्हणता येतं, ही इज रिच इनफ असे म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. त्याचा क्रम आपण बघूयात. आपण काय म्हटलं आहे की इनफ कुठे वापरला जातो, नाऊन आधी, ॲडजेक्टिव व ॲडव्हर्ब नंतर वापरला जातो. इनफचं स्थान लक्षात घ्या बरं का, परीक्षेत इनफचं स्थान विचारतात आणि त्याच्यावर एरर्स विचारलं जाते किंवा या दिलेलं वाक्य कोणतं करेक्ट आहे इनकरेक्ट आहे हे विचारलं जातं. हे तुम्हाला लक्षात आलं असेल, फक्त ह्या ॲडजेक्टिवच्या ठिकाणी इथं काय पाहिजे, नाऊन पाहिजे, ॲडव्हर्बच्या ठिकाणी इथं काय पाहिजे. मी ते करेक्ट करून देईल तुम्हाला PPT. ठीक आहे, नेक्स्ट, पुढचं बघा. ही हॅज इनफ मनी टू बाय अ कार, वाक्य बघा. ही हॅज इनफ मनी टू बाय अ कार, आपण काय म्हटलं आहे, इनफचं स्थान हे नामानंतर की नामाआधी, नामाआधी तर ॲडजेक्टिव आणि ॲडव्हर्ब नंतर. इनफचं स्थान हे नाऊनच्या आधी आहे या उलट ॲडजेक्टिव आणि ॲडव्हर्बच्या नंतर आहे. ही हॅज इनफ मनी, याच्यात मनी काय आहे, नाऊन आहे, बरोबर आहे. मग त्याचं इनफचं स्थान कुठे आलं, इनफ हा वाक्यात नाऊन, इनफ हा वाक्यात ॲडजेक्टिव ॲडव्हर्ब आणि प्रोनाऊनची भूमिका करतो, लक्षात घ्या. ही हॅज इनफ मनी टू बाय अ कार हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, कारण इनफचं स्थान कुठे, मनीच्या आधी. ठीक आहे, जर कोणी विचारलं या वाक्यात इनफ काय, तर तो ॲडजेक्टिव आहे, लक्षात घ्या. शी इज वाईज इनफ टू अंडरस्टँड युअर इंटेन्शन, शी इज वाईज, या वाक्यात वाईज काय, ॲडजेक्टिव आहे. ठीक आहे, तर इनफ हा काय, हा इनफ हा ॲडजेक्टिव नंतर आला, या वाक्यात इनफ हा ॲडव्हर्ब आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, वाईज हा ॲडजेक्टिव आहे, मग ॲडजेक्टिव नंतर आणि ॲडव्हर्ब नंतर त्याचं स्थान येतं. पुढे झालं नाऊन, ॲडजेक्टिवचं स्थान झालं. ठीक आहे, नेक्स्ट, पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव वायझर वायझेस, पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव कोणते आहेत, पॉझिटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव कोणते आहेत, वायझर. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव येणार नाहीत. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं फक्त काय येईल, म्हणजे इनफसोबत काय येईल फक्त पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव येईल. जर तुम्हाला जर असं दिलेलं असेल क्लेवरर इनफ, क्लेवरर रॉंग, किंवा क्लेवर इनफ करेक्ट, क्लेवरर इनफ रॉंग, क्लेवरेस्ट इनफ रॉंग, लक्षात घ्या. मग इनफसोबत काय येणार, फक्त पॉझिटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव येणार, गुड येणार, बॅड येणार, आलं का लक्षात, वेल येणार, क्लेवर येणार, फॅट येणार, फास्ट येणार, अशी पॉझिटिव्ह डिग्रीचे, म्हणजे जे डिग्रीचं आपण ॲडजेक्टिवचं पहिलं रूप वापरतो तेच इनफसोबत येणार. जर तुम्हाला दुसरं आणि तिसरं रूप दिसलं, म्हणजे ESTE दिसला, तर ते वाक्य चूक, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट, म्हणजे त्याच्यासोबत काय येणार नाही, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे ॲडजेक्टिव्ज येणार नाहीत, याची नोंद घ्यावी. आता इथं बघा, ही इज स्मार्टर इनफ टू गेट सिलेक्टेड फॉर दिस प्रेस्टिजियस पोस्ट, ही इज स्मार्टर इनफ, इनफचं स्थान बरोबर आहे, स्मार्ट ॲडजेक्टिव्ह आहे, पण आपल्याला इथं ॲडजेक्टिव्ह कोणता पाहिजे, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे, कोणता पाहिजे, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे. आणि इथे जो आला आहे तो कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, जसं आपण म्हणतो स्मार्ट पॉझिटिव्ह, स्मार्टर कंपॅरेटिव्ह,
स्मार्टेस्ट, स्मार्टेस्ट हा झाला सुपरलेटिव्ह. मग इनफ सोबत काय येईल? पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह होईल. पण इथं काय आलं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आलं आहे, म्हणून ते वाक्य चूक आहे. मग ते स्मार्टरच्या ठिकाणी काय येईल? फक्त स्मार्ट. स्मार्टरच्या ठिकाणी काय येईल? फक्त स्मार्ट. डन. नेक्स्ट, पुढे स्पॉट द एरर. ही हॅज इनफ मनी टू बाय अ बाईक. ही हॅज इनफ मनी टू बाय अ बाईक. नो एरर. ही हॅज इनफ मनी टू बाय अ बाईक. सगळं याच्यात बरोबर आहे, कुठंच एरर नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे इथं कोणतं उत्तर येईल? याचं नो एरर उत्तर येईल. कारण ही इनफचं स्थान कुठं असतं? नाऊनच्या आधी. मनी याच्यात काय आला? नाऊन. बरोबर आहे. मग इथे हा आला. इनफचं स्थान ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब नंतर असतं, या उलट नाऊनच्या आधी असतं. लक्षात घ्या, याच्यात कुठेच एरर नाही, नो एरर आहे. नेक्स्ट, आय रिक्वेस्ट यू टू बी इनफ काइंड. आय रिक्वेस्ट यू, जर रिक्वेस्टेड टू राहिला असं चुकलं असतं. आपण आता बघितलं, आय सब्जेक्टला, रिक्वेस्ट वर आला, यू ऑब्जेक्टला. टू बी इनफ काइंड टू ग्रँट मी द परमिशन टू लिव द हेडक्वार्टर्स. नो एरर. आता बघा एरर कुठे. मी एकदा परत प्रश्न वाचतो. आय रिक्वेस्ट यू टू बी इनफ काइंड टू ग्रँट मी द परमिशन टू लिव द हेडक्वार्टर्स. नो एरर. अधिक बघा, आय रिक्वेस्ट यू टू बी इनफ काइंड. आता आपल्याला माहिती आहे इनफचं स्थान हे ॲडजेक्टिव्ह नंतर असतं. यात काइंड हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग ॲडजेक्टिव्ह नंतर यायला पाहिजे ना, परंतु सुरुवातीला आला आहे तो. बरोबर आहे. मग हे वाक्य कसं पाहिजे? काइंड इनफ असं पाहिजे. पण तिथं काय झालं आहे? इनफ काइंड झालं आहे, म्हणून इथं असं यायला पाहिजे. इथं चुकलेलं आहे. इनफ काइंडच्याऐवजी काइंड इनफ असं यायला पाहिजे, म्हणून ह्या वाक्यात येथे चूक आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. तुम्हाला स्थान जरी लक्षात आलं तरी तुम्ही त्यावरचं उत्तर एकदम इमिजिएटली सर्च करू शकतात. डन. नेक्स्ट, पुढे ही इज रिच इनफ फॉर बाईंग अ कार. ही इज रिच इनफ फॉर बाईंग अ कार. फॉर बाईंग अ कार नसतं, टू बाय अ कार असतं. लक्षात घ्या, टू बाय अ कार. टू बाय अ कार, फॉर बाईंग अ कार हे चूक आहे. इथं टू बाय अ कार, टू बाय अ बाईक बघितलं आपण, तिथं फॉरनर आय एन जीचा काही संबंध नाही. इन्फिनिटिव्ह वापरत होते. ठीक आहे, क्रियापदचं पहिलं रूप येतं, इन्फिनिटिव्ह येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं रूप येतं, या गोष्टी लक्षात घ्या. नेक्स्ट, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला, जे आपण आधी बघितलं ना त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. पुढे, ही इज वायझर इनफ टू अंडरस्टँड युअर ट्रिक्स. नो एरर. ही इज वायझर इनफ टू अंडरस्टँड युअर ट्रिक्स. ट्रिक, ही इज वॉइजर. इनफ सोबत काय येतं? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतो. वॉइज, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. वॉइझर, कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. वॉइजेस्ट, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. पण इनफ सोबत काय येतं? इनफ सोबत येतं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे वॉइज, परंतु इथे आला आहे वॉइझर, म्हणून हे चुकलं. हे वॉइझरच्या ठिकाणी येथे काय पाहिजे? वॉइज. लक्षात आलं? म्हणजे इथे मिस्टेक आली, म्हणजे हे बरोबर, हे चुकलं आहे, बाकीचं सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, स्पॉट द एरर. बघा, ही इज फास्टर इनफ टू डिफीट. नो एरर. तोच प्रश्न आहे. बघा, फास्टर इनफच्या ऐवजी फास्ट इनफ पाहिजे. आत्ताच आपण सोडवला तो. मागचं एक्सप्लेनेशन जर प्रॉपरली तुम्ही बघितलं की इनफसोबत पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह येतं, कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह येत नाही, तर हा नियम तुम्हाला चटकन लक्षात येईल. बघा, इथं वायझर होता, तिथं फास्टर आहे. मग काय पाहिजे आपल्याला? पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉझिटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह पाहिजे, ते आहे फास्ट. इथं वाईज पाहिजे होतं. मग पुढे काय येईल? पुढे काय येईल? फास्टर इनफच्या ऐवजी फास्ट इनफ असं पाहिजे. डन. इथे मिस्टेक आहे, बाकीचं हे सगळं बरोबर आहे. इथे मिस्टेक आहे. नेक्स्ट, पुढे पुढचं बघा. वाक्य थोडं लेंदी आहे, लक्षात येईल. द स्टुडंट्स रिक्वेस्टेड देअर प्रिन्सिपॉल टू बी इनफ काइंड टू ग्रँड देम 5,000 rupees फॉर द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द टेनिस कोर्ट. नो एरर. तर एक एक सिगमेंट्स बघूयात आपण. द स्टुडंट रिक्वेस्टेड देअर प्रिन्सिपल, हे वाक्य बरोबर आहे. टू बी इनफ काइंड, इनफचं स्थान हे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब नंतर असतं. काइंड हा ॲडजेक्टिव्ह आहे, मग काइंड इनफ असं पाहिजे. काय पाहिजे? काइंड इनफ असं पाहिजे. लक्षात घ्या, मी इथे सेक्शन चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. इनफ काइंड नाही,
काइंड इनफ असं पाहिजे. डन. नेक्स्ट पुढे स्पॉट दर बघा. वी आर कॉन्फिडंट इनफ टू अर्न अवर लाईव्हलीहूड. आता कॉन्फिडंट हा नाऊन आहे. कॉन्फिडंट हा काय नाऊन आहे किंवा तिथं नाही कॉन्फिडंट ॲडजेक्टिव्ह आहे, कॉन्फिडन्स नाऊन आहे. बरोबर. वी आर कॉन्फिडंट इनफ टू अर्न अवर लाईव्हलीहूड बाय टॉयलिंग हार्डली नाही पाहिजे इथे, हार्ड पाहिजे. हार्डलीचा अर्थ क्वचितच होतो, वाक्य निगेटिव्ह होतो. म्हणजे बाय टॉयलिंग हार्डली म्हणजे काय, खूप कष्ट मेहनत करून असा अर्थ होतो. टॉयलिंग हार्ड असं लिहिलं तर, पण हार्डली लिहिलं तर क्वचित मेहनत करता असा त्याचा अर्थ होतो. वाक्याचा अर्थ तिथं जुळत नाही. तर बाय टॉयलिंग हार्डलीचा ऐवजी काय पाहिजे, हार्ड पाहिजे. मग बघा हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. टॉयलिंग हार्ड पाहिजे. टॉयलचा अर्थ कठीण मेहनत करणे, परिश्रम करणे असा त्याचा. टॉयलिंग हार्ड, टॉयल हार्ड, कठीण खूप चांगली मेहनत करणे असा त्याचा अर्थ आहे. त्यासोबत हार्ड येतो, हार्डली येत नाही. हार्डलीचा अर्थ क्वचितच होतो, निगेटिव्ह. ठीक आहे. टॉयलिंगच्या नंतर काय येईल, हार्डलीच्या ठिकाणी काय येईल, हार्ड येईल, लक्षात घ्या. नेक्स्ट म्हणून सी पार्टमध्ये मिस्टेक आली. पुढचं आता बघा, याच्यावर आयोगाने प्रश्न कशी विचारलेली आहेत, याच्यावर आयोगाने कशी प्रश्न विचारलेली आहेत ते बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आता ASO 2011 आयोगाने हा प्रश्न विचारला आहे. आता याच्यात बघा, ही वॉज काइंड इनफ टू ग्रँट माय रिक्वेस्ट. काइंड हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि इनफ हा ॲडजेक्टिव्ह नंतर टू ग्रँट मा विवनाला रिक्वेस्ट, पहिलं वाक्य बरोबर. ठीक आहे. तुम्हाला जर स्थान माहीत राहिलं, त्याच्यात पॉझिटिव्हचं कोणतं म्हणजे डिग्रीचं कोणतं ॲडजेक्टिव्ह वापरतं हे माहीत राहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. ही वॉज इनफ काइंड टू ग्रँट माय रिक्वेस्ट. आता इनफ काइंड इनफ असतं, इथं चुकलं. ही वॉज काइंड इनफ फॉर ग्रँटिंग. इथं फॉर ग्रँटिंग हा सेन्स आला म्हणून चुकलं. टू ग्रँट पाहिजे होतं, आलं का लक्षात. ते आपण फॉर बाईंग अ कार असं काहीतरी होतं, आहे ना, ते चुकलं होतं आपल्या याच्या एररमध्ये. बघा, ही वॉज काइंडली इनफ टू ग्रँट माय रिक्वेस्ट. काइंडली इनफ नसतं, काइंड इनफ असतं, लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य चुकलं. काइंडली इनफ नसतं, काइंड इनफ असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, तर याच्यामध्ये बघा, कारण का नाही येणार, कारण काइंडली इनफ का नाही येऊ शकत, काय ह्या वाक्यात काइंडली ॲडव्हर्ब, इनफ देखील ॲडव्हर्ब. ठीक आहे, काइंड इनफ असं येईल, लक्षात घ्या. झालं. मग कसं येईल, फक्त याच्यात पहिलं उत्तर बरोबर आलं. याच्यात ऑप्शन दिलेत का बघूयात, नाही ऑप्शन नाही आहेत. ठीक आहे. मग याच्यात पहिलं वाक्य बरोबर आलं. डन. आय हॅवंट गॉट डॅश डॅश अ कार. चूज द ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता याच्यात आता मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे काय सांगितलं होतं की इनफ प्लस नाऊन म्हणजे नाऊनच्या आधी, बरोबर. हां, ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडव्हर्ब प्लस इनफ म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब नंतर इनफचं स्थान येईल. आता इथं काय विचारलं आहे बघा, मनी इनफ टू बाय, पहिला ऑप्शन तर चुकलं आहे, कारण मनी हा नाऊन आहे, नाऊन नंतर येत नाही, नाऊनच्या आधी येतो. इनफ नाऊनच्या आधी येतो, लक्षात घ्या. चलो चुकलो, इनफ मनी टू बाय दुसरा ऑप्शन येईल. मनी हा नाऊन आहे, इनफ हा त्याच्या आधी येतो, म्हणजे इनफ ॲडजस्ट झाला, दुसरं वाक्य बरोबर. मनी इनफ फॉर बाईंग हे तर अजिबात नाही येणार. इनफ मनी फॉर बाईंग, फॉर आयएनजीचं स्थान तिथे येत नाही फॉर. ठीक आहे. मग कोणतं येईल, याच्यात फक्त दुसरं ऑप्शन येईल. आय हॅवंट गॉट इनफ मनी टू बाय अ कार असं त्याचं उत्तर येईल. म्हणजे यामध्ये दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे. आपलं लॉजिकप्रमाणे आपण जे शिकलो एरर त्याप्रमाणे आयएनजी फॉर्म त्याच्यात येत नाही, टू प्लस वी वन येईल, आलं का लक्षात. म्हणजे इन्फिनिटी होईल. इनफ मनी टू बाय, इनफचं स्थान हे नेहमी नाऊन आधी असतं, तर ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब नंतर असतं, लक्षात घ्या. म्हणून याच्यात दोन नंबरचं उत्तर करेक्ट आलं आहे. नेक्स्ट आता रूल नंबर इथं 14 नाही आहे, हा 15 आहे रूल नंबर, सॉरी, लक्षात घ्या. आपण याला 15वा नियम करूयात. 15वा नाही, 14वा नियम ह्या लक्षात घ्या. ठीक आहे. हा नियम 14वा आहे. आपण 13वा नियम आता जस्ट बघितला. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या नियमामध्ये, या 14व्या नियमामध्ये आपण म्हणजे जर तुम्ही बघितलं काय, जर तुम्ही आता जर याचं बघितलं,
हा जो नियम आहे 14वा नियम, याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे यामध्ये, मला असं वाटतं हा नियम आपण वेगळ्या सेशनमध्ये घेऊ कारण हा लेंदी नियम आहे. ठीक आहे, तर आपण इथे थांबूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, नियम क्रमांक 12-13 तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजले असतील अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.